औरंगजेब बादशाह म्हणून ओळखला जाणारा मुघल सम्राट, ज्याने एकेकाळी संपूर्ण उत्तर भारतावर राज्य केले होते। त्याची इच्छा अशी होती की त्याने संपूर्ण भारतावर राज्य करावे, परंतु औरंगजेबाला रोखणारे मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाचे हे स्वप्न कधीही पूर्ण करू दिले नाही। उत्तर भारतावर राज्य करणारा तो शेवटचा शक्तिशाली मुघल होता। आज मुघल शासकांचे वंशज गरिबीचे जीवन जगत आहेत, ते चक्क एका झोपडपट्टीमध्ये राहून आपले जीवन जगत आहेत। ते म्हणतात ना, कर्माची फळ इथेच भोगावी लागतात, तसे आज औरंगजेबाचे वारस त्यांच्या पूर्वजांच्या कर्मांची फळ भोगत आहेत। औरंगजेबानंतर भारतातील मुघल राजवट संपुष्टात आली। औरंगजेब मुघलांचा क्रूर असा शासक होता। दिल्लीच्या मोगल घराण्यातील सहावा बादशाह मोहम्मद औरंगजेब हा होता। शहाजान व मुमताज ह्यांच्या पोटी औरंगजेबाचा जन्म झाला। औरंगजेब मोठा झाल्यावर शहाजानने त्यास दक्षिणेत पाठवले। दक्षिणेत 1657 मध्ये औरंगजेबाने विजापूर, गोवळकोंडा या राज्यावर स्वाऱ्या करून बिदर, कल्याणी व परंडा हे किल्ले त्यांनी जिंकले। दौलताबाद पासून जवळच खडकी येथे त्यांनी स्वतःच्या नावाचे औरंगाबाद शहर वसवले। त्यानंतर काही काळानंतर शहाजान आजारी पडला, तेव्हा त्याने दारा शुकोहाला आपला वारस नेमले। त्याचवेळी औरंगजेबाचे भाऊ मुराद व शुजा यांनी अनुक्रमे अहमदाबाद व बंगाल येथे स्वतःला बादशाह म्हणून जाहीर केले। या परिस्थितीत औरंगजेब फार धूर्तपणे वागला। त्याने आपल्या वडिलाला व भावाला कैद केले। सत्तेसाठी औरंगजेब सर्वात खालच्या थराला गेला। त्यानंतर औरंगजेब सिंहासनावर बसला। मुघल साम्राज्यांचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार व्हावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नेस्तनाभूत करण्यासाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्ते खान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठवले। औरंगजेब स्वतः मात्र दख्खनेत उतरला नाही, कारण तो मराठ्यांना खूप दचकून असे। शाहिस्ते खानाने शिवाजीराजांच्या लाल महालातच टोळ ठोकला। शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला आणि काही मोजक्या माणसासह स्वतः शिवाजीराजे लाल महालात शिरले आणि खानावर वार केला, पण खान खिडकीतून उडी मारून पळून गेला। त्याची 3 बोटे कापली गेली। शाहिस्ते खान पुणे सोडून पळून गेला। औरंगजेब स्वतःला बादशाह म्हणून घेत होता, त्याची कंबरच शिवाजीराजांनी शाहिस्ते खानामार्फत मोडून टाकली। त्यानंतर शिवाजीराजांनी सुरतेची मोहीम, आग्रेहून सुटका अशा अनेक लढाया करून शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या नाकावर टिचून हिंदवी स्वराज्यांची स्थापना केली आणि स्वराज्याचे पहिले सिंहासन रायगडावर उभे केले। त्यानंतर शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला। काही काळानंतर शिवाजीराजांचा मृत्यू झाला। त्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे गादीवर बसले। त्यानंतर औरंगजेब स्वतः दख्खनेत उतरला, परंतु संभाजीराजांनी औरंगजेबाला एवढे सलोकी पळो करून ठेवलं की औरंगजेब अक्षरशः संभाजीराजांना वेग टाकला। त्यानंतर आपल्याच मराठी लोकांनी घातपात करून संभाजीराजांना कैद करून दिली। संभाजीराजांच्या मृत्यूनंतर आता औरंगजेबाला वाटलं की आता मात्र मराठ्यांचे वारस कोणीही नाही, आता संपूर्ण भारतावर राज्य मीच करणार। परंतु मराठ्यांची राणी महाराणी ताराराणी आणि संताजी आणि धनाजी यांनी सुद्धा औरंगजेबला सळोकी पळो करून ठेवलं। शेवटी अखंड भारतावर राज्य स्थापन करणार असे स्वप्न असणारे औरंगजेबाचे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये निधन झालं। औरंगजेबाचा मृत्यू वयाच्या 91 वर्षी महाराष्ट्राच्या अहमदनगर येथे झाला। त्याची कबर खुलताबाद येथे आहे। पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांचे वंशज कुठे गेले? तसं पाहायला गेलं तर बहादूर जफर हा भारतावर राज्य करणारा शेवटचा मुघल सम्राट होता। इंग्रजांना मुघलांना ही सल्तन 1857 झालेल्या लढ्यानंतर संपुष्टात आणण्यात यश आले। 1857 लढायात हारल्यानंतर मुघलांचे शेवटचे वंशज म्हणजेच बहादूरशाह जफर यांचे नंतर काय झाले, इंग्रजांनी त्यांना कशी वागणूक दिली आणि त्यांचे वंशज, त्यांची मुलं यांचे नंतर काय झाले, ख्वाजा हसन निजामी हे आपले पुस्तक बेगमात के आसू यामध्ये त्यांचा उल्लेख केला आहे की 1858 मध्ये ब्रिटिशांनी जेव्हा मुघल सल्तनला पूर्णपणे नेस्तनाभूत केले आणि त्यानंतर दिल्लीवर कब्जा केला, नंतर त्यांनी बहादूरशाह जफर आणि त्यांचा पूर्ण खानदानाला लाल किल्ल्याच्या एका छोट्याशा कैदीत कैद करून ठेवली होती। कैद केल्यानंतर लगेच थोड्याच दिवसात बहादूरशाह जफर यांच्या मुलाला नंतर क्रूरपणे मारून टाकण्यात आले। औरंगजेबाने संभाजीराजांना जसे मारले होते त्याहूनही क्रूर अशा औरंगजेबाच्या वंशज इंग्रजांनी हत्या केली। यामध्ये बहादूरशाह जाफर यांची फक्त 3 मुले जिवंत राहिली। इंग्रज फक्त इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी पुणे जाऊन
80 वर्षांच्या बहादूरशाह जफर यांच्यावर ही पुन्हा गुन्हा दाखल केला. 84 दिवस चाललेल्या कारवाईनंतर लाचार आणि आजारी असलेल्या बहादूरशाह जफर यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही बातमी जनसामान्यात पसरली म्हणून त्यांनी त्यांची शिक्षा बदलवून त्यांना देश निकाला ची शिक्षा ठोकावली. म्हणजेच आता बहादूरशाह जफर याला भारत सोडून दुसऱ्या देशात जावे लागणार होते. त्यांच्या इंग्रजांचा हा क्रूर शिक्षेनंतर बहादूरशाह जफर यांचे 3 मुलं जिवंत राहिली होती. त्यातील एक मिर्झा जवान बख्श, दुसरा मिर्झा शबास आणि तिसरा किस्मत बेग असे होते. त्यापैकी 2 मुले ही बाहेरील देशात स्थायिक झाली तर 1 वंशज भारतात आला. यांनीच पुढे मुघल वंश पुढे नेला. जर हे तिघेही तेव्हाच इंग्रजांनी मारून टाकले असते तर आज संपूर्ण भारतात औरंगजेबाचे वंशज नाहीसे झाले असते. बहादूरशाह जफर यांनी नंतर त्यांच्या 1 पत्नी व 2 मुलांसोबत देश सोडला आणि आपले बाकीचे उरलेले आयुष्य बर्मा ह्या देशात अतिशय कठीण परिस्थितीत काढले. तो इतका गरीब, आजारी व लाचार झाला होता की त्यांना रोजच्या जेवणासाठीही घरोघरी भीक मागावी लागत असत. 1862 मध्ये आखरी मोघल शासक म्हटल्या गेलेल्या बहादूरशाह जफर यांचा रंगून तेथेच मृत्यू झाला. बहादूरशाह जफर याचा एक मुलगा जो भारतात होता त्यांनी नंतर लग्न झाल्यावर एक मुलाला जन्म दिला. त्यांचे नाव होते मिर्झा जमशेद बख्श. नंतर मिर्झा जमशेद बख्श यांनी नदीरा बेगम यांच्याशी विवाह केला. त्यानंतर मिर्झा बेदार बख्श नावाचा एक मुलगाही झाला. खूप लहानपणीच मिर्झा बेदार बख्श हे अनाथ झाला व ते छोटे मोठे काम करत आपले जीवन जगत होते. मिर्झा बेदार बख्श यांच्या निधनानंतर त्यांना मिळणारी पेन्शनही बंद झाली व त्यांचा परिवार कोलकाता येथे एका झोपडपट्टीत आपले जीवन जगत होते. मुघल सम्राट बहादूरशाह जफरच्या वंशजांना झोपडपट्टीत गरिबीचे जीवन जगावे लागत आहे. बहादूरशाह जफरचे हे कुटुंब आज धान्यावर अवलंबून आहे. हे सत्य तुम्हाला नक्कीच थोडे अस्वस्थ करेल पण हे सत्य आहे. एकेकाळी ज्यांचे पूर्वज चैनीचे जीवन जगत असत, मोठमोठ्या साम्राज्यामध्ये आलिशान राजवाड्यामध्ये राहायचे, आज त्याच कुटुंबियांना कोलकाता येथील झोपडपट्टीत जीवन जगावे लागत आहे. सुलतान बेगम या भारताचे शेवटचे मुघल शासक बहादूरशाह जफर यांची नात आहे. मुघल सम्राट बहादूरशाह जफरची नात आज ती पेन्शनवर जीवन जगत आहे. तिच्या दैनंदिन गरजांसाठी ती रोज कठोर परिश्रम करते. सुलताना बेगम यांची पती प्रिन्स मिर्झा बेदर बख्त यांचे 1980 मध्ये निधन झाले आणि तेव्हापासून त्यांच्या कुटुंबाला गरिबीचे जीवन जगावे लागत आहे. सध्या सुलताना बेगम कोलकाता येथील हावडा येथील झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासह राहतात. परिस्थिती इतकी वाईट आहे की त्या झोपडपट्टीत स्वयंपाक घरही नाही. ती शेजाऱ्यांसोबत स्वयंपाक घर शेअर करते आणि बाहेरील नळातून पाणीही घेते. अशा प्रकारे सुलताना बेगम आणि त्यांचे कुटुंब दररोजच्या संघर्षात जगतात. आपल्या आयुष्याचे मोजक्या शब्दात वर्णन करताना सुलताना बेगम यांनी मीडियासमोर अनेकदा हे सांगितले आहे की आपण जिवंत आहोत पण आपण कसे जिवंत आहोत हे फक्त अल्लालाच ठाऊक आहे. खरं तर सर्व औरंगजेबाच्या कर्माचे भोग औरंगजेबाचे वंशज आज भोगत आहेत. सुलताना बेगम यांनी आपल्या संघर्षमय जीवनाबद्दल राज्य आणि केंद्र सरकारकडे अनेक वेळा मदतीचे आवाहन केले. सरकारने त्यांची मागणी ऐकून त्यांची नात रोशन आरा हिला सरकारी नोकरी दिली. त्यात तिला 15,000 रुपये पगार मिळतो. शेवटच्या मुघल शासकाच्या नातवाच्या सुनेने सुलताना बेगम हिले लाल किल्ल्यावर कोर्टात दावा केला. त्यावर कोर्टाने त्यांना असं म्हटलं की 2007 मध्ये लाल किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. तुम्हाला आता 150 वर्षात आठवते का? तुम्ही 150 वर्ष झोपले होते का? दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली आहे. एकेकाळी हिंदुस्थानचे बादशाह असणारा अशी आवाहात लागली आहे. औरंगजेबाच्या कर्माचे फळ त्यांचे वंशज आज भोगत आहेत. आमच्या अभ्यासानुसार हा व्हिडिओ बनवला आहे. जर आपल्यापैकी कोणालाही यामध्ये काही अपवाद असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.